हॅलो फ्रेंड्स, वेलकम. विवेकानंद क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो. मित्रांनो, आज आपण या सेक्शनमध्ये, या लेक्चरमध्ये 4.4 अनबीटेबल सुपर मॉम मॅरी कॉम या लेसनचे जे काही साईड क्वेश्चन आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत. त्यांची उत्तरं कशी आहेत ती समजून घेणार आहोत. खास करून पुस्तकामध्ये आपल्या पॅसेजमध्ये ती उत्तरं कशा पद्धतीने काढायची आहे, कशा पद्धतीने ती लिहायची आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. ओके, तर इथे पेज नंबर 147 जर तुम्ही बघितला तर या पेजवर पहिला प्रश्न दिलेला आहे, व्हॉट वॉज मॅरी कॉम्स एक्सेप्शनल अचीवमेंट. व्हॉट वॉज मॅरी कॉमचं एक्सेप्शनल म्हणजे अपवादात्मक यश काय होतं, म्हणजे मॅरी कॉमने असं कुठलं यश मिळवलं होतं जे अपवाद आहे वा. तर इथे हा जो पहिलाच पॅसेज तुम्हाला दिसतो आहे आपण इथे काही हायलाईट केलेलं आहे आणि त्यामध्ये ते उत्तर लपलेलं आहे. आपण पुन्हा हा पॅसेज वाचूया म्हणजे आपल्या लक्षात येईल की एक्सेप्शनल अचीवमेंट काय होती. ओके, बघा मित्रांनो, ही एक प्रकारची आपली उजळणी आहे, एक प्रकारचं आपला अभ्यास आहे. या पद्धतीने आपण धडा वाचतो आणि धडा वाचल्यानंतर उत्तर शोधतो. हे एक प्रकारचं तेच काम आहे असं गृहीत धरून चला. ओके, बघा. There had to be one successful story in Indians where to survive in sport, and we have that story now. Enough has been said about this great warrior who conquered the world. The warrior is none other than Mary Mangatcome, the conqueror and the comrade. She is famed as a 5-time world boxing champion and the only boxer to win a medal in every one the 6 world championship. In the 2012 Olympics, she became the first Indian woman boxer to qualify and win a bronze medal in the 51 kg flyweight category of boxing. मित्रांनो, धडा आपण अगोदर समजून घेतलेला आहे त्यामुळे त्याच्यावर आपण जास्त चर्चा करू शकत नाही. परंतु तरीसुद्धा एवढं सांगू इच्छितो की मॅरी कॉमचा जो धडा आपण आज वाचतो आहे, जो धडा आज आपण शिकतो आहे, एवढी महान व्यक्ती ती कशी झाली, तर त्याचं कारण हे जे हायलाईट दिसते तुम्हाला केलेलं हे इथे लपलेलं आहे. आणि हीच एक्सेप्शनल अचीवमेंट आहे मॅरी कॉमची. म्हणजे 5 times वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन. शी इज फेम ॲज अ 5 times वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन. म्हणजे 5 वेळेस जागतिक बॉक्सिंगमध्ये चॅम्पियन झालेली आहे. अँड द ओनली बॉक्सर टू विन अ मेडल इन एव्हरी वन ऑफ द 6 वर्ल्ड चॅम्पियनशिप. आणि पहिलीच चॅम्पियनशिप आहे, म्हणजे पहिलेच असे विनर आहे मेरी कॉम, जिने प्रत्येक चॅम्पियनशिपमध्ये जिंकलेली आहे. म्हणजे बघा, टू विन अ मेडल इन एव्हरी वन ऑफ द 6 वर्ल्ड चॅम्पियनशिप, म्हणजे 6 चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी मेडल जिंकलेले आहे 2012 ऑलिम्पिक्समध्ये. ऑलिम्पिक्सचे खेळ तुम्हाला माहीत असतील मित्रांनो, ऑलिम्पिकचे खेळ होत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ तिथे होत असतात, राऊंड तिथे सुरू असतात. तर त्या प्रत्येक राऊंडमध्ये मेरी कॉमला बक्षीस मिळालेलं आहे, मेडल मिळालेलं आहे. शी बिकेम द फर्स्ट इंडियन वुमन बॉक्सर टू क्वालिफाय अँड विन ब्रॉन्झ मेडल इन द 51 kg फ्लायवेट कॅटेगरी ऑफ बॉक्सिंग. आता इथून जे आहे, म्हणजे इथून जर आपण बघितलं इन द 2012 ऑलिम्पिक्स, हे महत्त्वाचं उत्तर इथे असू शकतं. याचं हे जरी लिहिलं तुम्ही, हे उत्तर जरी गृहीत धरलं तरी तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. म्हणजे
2012 ऑलिम्पिकमध्ये त्यांनी म्हणजे मेरी कोम ह्या पहिल्या महिला भारतीय बॉक्सर ठरल्या ज्यांनी 51 किलो वजनी गटाच्या कॅटेगरीमध्ये गटामध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवले, कांस्य पदक मिळवले. म्हणजे आतापर्यंत एकाही बॉक्सर महिलेला अशा पद्धतीचं मेडल मिळालेलं नव्हतं. जे मेडल मेरी कोम यांना मिळालेलं आहे 2012 अँड धिस इज द एक्सेप्शनल अचीवमेंट ऑफ मेरी कोम. आणि हीच जी काही यश आहे, एक्सेप्शनल अपवादात्मक यश, ते मेरी कोमचं इथे ठरलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे उत्तर आपण इथे क्लिअर केलं आहे मित्रांनो. बघूया आता दुसरा प्रश्न याच पेजवरचा, खाली दिलेला आहे पेज नंबर 147 आपण बघतो आहे. खाली बघा प्रश्न, आपण बघतो आहे आता खालचा प्रश्न. इथे प्रश्न दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. ओके, हाऊ डीड कोम्स पॅरेंट मेक अ लिव्हिंग, हा प्रश्न आहे. त्या खाली दुसरा प्रश्न आहे, व्हॉट हॅज ॲडेड टू कोम्स ग्रेटनेस ॲज अ बॉक्सिंग चॅम्पियन. आनंतर बघू, अगोदर हा बघू, हाऊ डीड कोम्स पॅरेंट मेक अ लिव्हिंग, म्हणजे मेरी कोमचे पालक कशा पद्धतीने कमाई करत होते, म्हणजे इन्कम काय होतं बाबा, त्यांचं इन्कम कशी कमवायचे ते. तर उत्तर आपण इथे हायलाइट केले बघा. हा जर पॅसेज बघितला तुम्ही बघा, इथून ही पूर्ण फॅमिलीचं बॅकग्राऊंड दिलेलं आहे, ते आपण पुन्हा एकदा वाचून घेऊया म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. कोम वॉज बॉर्न इन कांगथेई विलेज मॉयरन लमखाई इन चुराचंदपूर डिस्ट्रिक्ट ऑफ रुरल मणिपूर इन ईस्टर्न इंडिया. म्हणजे अतिशय ग्रामीण भागामध्ये वाढलेली आहे मेरी कोम आणि गरिबीमध्ये. बघा, आज जागतिक लेवलची बॉक्सर म्हणून फेमस आहे, सिनेमा यांच्यावर तयार झालेला आहे, तुम्ही आम्ही सर्वांनी तो बघितला पण आहे. अभिनेत्री प्रियंका चोपडा यांनी त्यांची भूमिका त्यामध्ये साकारलेली आहे. ओके, तर इथे आपण आपला प्रश्न आहे मेरी कोमच्या पालकांविषयीचा, कशी कमाई ते करायचे. आणि इथे जे आपण वाचलं आहे त्यामध्ये असं दिसतं आहे आपल्याला की अतिशय गरीब कुटुंबामध्ये, ग्रामीण मणिपूरमध्ये एक गाव आहे कांगथेई, तिथे मेरी कोमचा जन्म झालेला आहे. शी केम फ्रॉम अ पुअर फॅमिली. बघा, अतिशय गरीब कुटुंबातून ते आलेले आहेत. हर पॅरेंट मँगेट टोंपा कोम, हे मँगेट टोंपा कोम म्हणजे मेरी कोमच्या वडिलांचं नाव, अँड मँगेट अक्कम कोम हे आईचं नाव, वेर टिनंट फार्मर हू वर्क इन झूम फील्ड. टिनंट फार्मर म्हणजे अतिशय असे गरीब शेतकरी होते आणि ते झूम फील्डमध्ये काम करायचे. आता झूम फील्ड काय, बघा इथे अर्थ दिला, फार्मिंग शिफ्टिंग कल्टिवेशन, म्हणजे शेती करणे, एक दुसऱ्याची शेती करणे, झूम फील्डमध्ये ते काम करायचे. म्हणजेच त्यांची जी इन्कम होती बाय डुईंग झूम फील्ड, वर्क इन झूम फील्ड. अर्थात तुम्ही याचं उत्तर असंही लिहू शकता, मेरी कोम्स पॅरेंट मेक अ लिव्हिंग बाय फार्मिंग शिफ्टिंग कल्टिवेशन. अशा पद्धतीने फक्त झूम जर लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही असं लिहू शकतात, मेरी कोम्स पॅरेंट मेक देअर लिव्हिंग बाय डुईंग वर्क इन झूम फील्ड्स. झालं. म्हणजे गावागावांमध्ये मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल की कशा पद्धतीने
जे मोठमोठे जमीनदार असतात त्यांच्याकडे भरपूर जमिनी असतात, ते स्वतः काम करत नाही, दुसऱ्या लावून देतात आणि दुसरे लोक ती शेती आपलं म्हणून करतात आणि मग त्यातला काहीतरी अर्धा भाग त्यांना देतात, अर्धा भाग स्वतः ठेवतात आणि जे जमीनदार लोक असतात त्यांना रेडीमेड सगळं इन्कम मिळत असतं, त्यांना तिथे काम करायची आवश्यकता पडत नाही, काम करणारे दुसरे लोक असतात. परंतु इथे एक फायदा असा असतो की ज्यांच्याकडे जमीन नसते, ज्यांच्याकडे शेती नसते, त्यांनासुद्धा याचा फायदा होतो, या झूम फील्डचा. आणि भारतात प्रत्येक ठिकाणी आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. काही काहींकडे 400-500 एकर जमीन असते, तर स्वतः मालक काम नाही करत, इतरांना देऊन टाकतो. तर तशाच पद्धतीने मेरी कॉमचे आईवडील इतरांच्या शेतींमध्ये काम करून इन्कम करत असत, इतरांच्या शेतीवर आपली शेती समजून काम करत, शेतकरी कुटुंबातील होते. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर तुम्ही इथे लिहू शकता. ओके, त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, व्हॉट ॲडेड. आता इथे याचं उत्तर खाली दिलं असल्यामुळे आपण पेज थोडंसं वरती सरकवतो, म्हणजे कसं उत्तरही तुम्हाला दिसेल आणि प्रश्नही दिसेल. ओके, आता हा जो प्रश्न आहे इथे दिलेला आहे बघा, व्हॉट हॅज ॲडेड टू कोम्स ग्रेटनेस ॲज अ बॉक्सिंग चॅम्पियन. ग्रेटनेस म्हणजे मोठापणा, मोठेपणा म्हणजे कोणता मोठेपणा होता जो ज्याचा समावेश झाला होता एक मुष्टियोद्धा चॅम्पियन म्हणून मेरी कोममध्ये. मेरी कोमचा कोणता मोठेपणा होता जो एवढी मोठी बॉक्सिंग बॉक्सर चॅम्पियन असूनसुद्धा तिने मोठेपणा दाखवलेला होता. म्हणजे साधारणतः काय असतं की जी मोठी लोक असतात, जी ग्रेट होऊन जातात, नाव कमावतात, ती छोटी छोटी काम करत नाही, त्यांना अपमान वाटतो. परंतु इथे मेरी कोमने असं काही काम केलं होतं, म्हणजे इतकं वर्ल्ड चॅम्पियन लेवलवर खेळत असताना एकदम साधं काम केलं होतं जे कोणीही करू शकत नाही, म्हणजे तुमच्या आमच्यासारखा व्यक्तीसुद्धा करू शकत नाही. एवढं मोठं काम केलं होतं आणि ते काम होतं माफी मागण्याचं, आणि फार मोठी गोष्ट होती त्यामध्ये. आणि म्हणून ती माफी मागण्याची जी काही पद्धत होती ती मेरी कोमच्या लाईफमध्ये ॲड झालेली होती, म्हणजे ती समाविष्ट त्यामध्ये करण्यात आलेली होती. इथे बघा, इथे दिलेलं आहे आपण त्याचं उत्तर, इथे हायलाईट केलेलं बघा, हर ग्रेटनेस इज रिइन्फोर्स बाय द वे शी अपोलाइज्ड टू द होल नेशन फॉर नॉट बीइंग एबल टू विन द गोल्ड. म्हणजे इथे ग्रेटनेस रिइन्फोर्स झाला, म्हणजे जबरदस्त त्याच्यामध्ये वाढ झाली तिच्या मोठ्यापणामध्ये. ज्या पद्धतीने तिने पूर्ण जगाची, सॉरी पूर्ण भारताची, राष्ट्राची माफी मागितली होती की तिला गोल्ड नाही मिळालं तिथे. आता या प्रश्नाचं उत्तर जरी एवढंच आपण हायलाईट केलं आहे, तरी वरती जर आपण बघितलं, इथून बघा, इथून जर आपण वाचलं बघा, समजा मेरी कॉम्स करिअर स्टार्टेड इन 2000 आफ्टर हर व्हिक्टरी इन द मणिपूर स्टेट वुमन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप अँड द रिजनल चॅम्पियनशिप इन वेस्ट बेंगॉल इन 2001. आता इथे बेंगॉल हे वाक्य ते संपलेलं आहे, इथे नवीन वाक्य सुरू होते बघा. इन 2001 शी स्टार्टेड कॉम्पिटिंग ॲट इंटरनॅशनल लेवल. शी वॉज ओनली 18 इयर्स ओल्ड व्हेन शी मेड हर इंटरनॅशनल डेब्यूट ॲट द फर्स्ट AIBA वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप इन युनायटेड स्टेट, विनिंग अ सिल्वर मेडल इन द 48 kg वेट कॅटेगरी. हर ग्रेटनेस इज रिइन्फोर्स बाय द वे शी अपोलाइज्ड टू द होल नेशन फॉर नॉट बीइंग एबल टू विन द गोल्ड. आता इथे आपण थोडंसं पुन्हा इथे हायलाईट करूया या उत्तराला. म्हणजे इन 2001 हे बघा, इन 2001 इथे आपण याला हायलाईट करूया, लेवल शी वॉज ओनली 18 इयर्स ओल्ड वेन शी मेड हर इंटरनॅशनल डेब्यूट
ॲट द फर्स्ट AIBA वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप इन युनायटेड स्टेट विनिंग सिल्वर मेडल. अशा पद्धतीने इन द 48 kg वेट कॅटेगरी. बघा मित्रांनो, सविस्तर पद्धतीने याचं उत्तर तुम्ही आता मांडू शकतात, लिहू शकतात. इथे मी तुम्हाला दाखवतो आहे तशा पद्धतीने आपण हे उत्तर हायलाईट केलेलं आहे आणि एवढं उत्तर हायलाईट करण्याची आवश्यकता आपल्याला का पडलेली आहे त्याचंही स्पष्टीकरण मी तुम्हाला इथे देतो आहे. बघा, 2001 आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने स्पर्धा करायला सुरुवात केली आणि फक्त 18 असताना तिने काय केलं, आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. कुठे केलं? तर AIBA. आता AIBA वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप इन युनायटेड स्टेट्स, म्हणजे अमेरिकेमध्ये, युनायटेड स्टेट्स अमेरिकेमध्ये, US. तर AIBAचं बघा, द अम्युचर इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन, म्हणजे हौशी महिला आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटना, म्हणजे हौशी आंतरराष्ट्रीय मुष्टियोद्धा संघटना च्या महिलांच्या जागतिक मुष्टियोद्धा चॅम्पियनशिप जी युनायटेड अमेरिकेमध्ये झालेली होती, युनायटेड स्टेट्समध्ये, तिथे पुनरागमन केलेलं होतं. सॉरी, पुनरागमन म्हणण्यापेक्षा पदार्पण केलं होतं 2001 केवळ 18 असताना. आणि त्या इंटरनॅशनल लेवलवर त्यांनी सिल्वर मेडल जिंकलं होतं 48 kg वजनी गटामध्ये. आता विचार करा मित्रांनो, सिल्वर मेडल मिळालं तरी समाधान नव्हतं, तर देशाची लाज आपल्याला राखता आली नाही असं मनातल्या मनात मेरी कॉमला वाटलं तिथे. आणि मेरी कॉमने मग पूर्ण देशाची माफी मागितली, अपोलॉइज्ड, की मला गोल्ड मेडल पाहिजे होतं, परंतु मिळालं सिल्वर. तर इथं जे दिलेलं आहे, हर ग्रेटनेस इज रिइन्फोर्स बाय द वे शी अपोलाइज टू द होल नेशन फॉर नॉट बीइंग एबल टू विन द गोल्ड. ही गोष्ट आहे जी तिच्या मोठेपणामध्ये भर टाकते. ओके, आता या प्रश्नाचं आपण चर्चा केलेली आहे, नेमकं उत्तर कसं लिहायचं तेही सांगतो. आता वेन शी वॉज विन सिल्वर मेडल इन द 48 kg वेट कॅटेगरी ॲट द फर्स्ट AIBA वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप इन युनायटेड स्टेट, शी अपोलाइज्ड टू द होल नेशन फॉर नॉट बीइंग एबल टू विन द गोल्ड. धीस हॅज ॲडेड टू कॉम्स ग्रेटनेस ॲज अ बॉक्सिंग चॅम्पियन. म्हणजे ही गोष्ट आहे जी तिच्या मोठेपणामध्ये भर टाकते, एक महिला बॉक्सर चॅम्पियन असूनसुद्धा. तर मित्रांनो, मी तोंडी सांगितलेलं आहे, वाक्य इकडून तिकडून फिरवून सांगितलेली आहे, पण तुम्ही पुन्हा पुन्हा ती ऐका, कारण मी जर पुन्हा आता सांगितली तर उलटसुलट ती होऊन जातील. पण आत्ताच जे मी तुम्हाला उत्तर सांगितलं आहे ज्या पद्धतीने, तशाच पद्धतीने ते उत्तर तुम्ही गृहीत धरायचं आहे आणि तशाच पद्धतीने ते लिहायचं आहे. आपण नंतर याचं रायटिंग वर्क करणार आहोतच, त्यावेळेस मी तुम्हाला डिटेल याचं त्यामध्ये देणार आहेच. ओके, आता पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न आपल्याला भेटणार आहे 148 या पेजवर. ओके, तर 148 पेज आपण बघूया. तोपर्यंत तुम्हाला मी इथे डेब्यूट या शब्दाची माहिती थोडी सांगून देतो. डेब्यूट द फर्स्ट पब्लिक अपिअरन्स ऑर परफॉर्मन्स. डेब्यूट करणे, इथे जे डेब्यूट दिलेलं आहे
त्यावरून आठवलं. डेब्यूट म्हणजे काय? पहिल्यांदा लोकांसमोर येणे किंवा पहिल्यांदा एखादी कामगिरी करणे, त्याला डेब्यूट असं म्हटलं जातं. ओके, बघूया पेज नंबर 148. 148 पेजवरचा पहिला प्रश्न मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकतात. अगोदर प्रश्न बघून घ्या. बघा इथे ॲन इंटरव्ह्यू, तुम्हाला पेज पूर्ण दाखवावं लागेल त्याकरिता. आणि इथे पहिला प्रश्न इथे दिला आहे बघा. व्हॉट फेल्ड टू प्रेसराइज मेरी कॉम ड्युरिंग द ऑलिम्पिक्स? म्हणजे ऑलिम्पिकच्या दरम्यान मेरी कॉमवर दबाव आणण्यासाठी काय अपयशी ठरलं? म्हणजे बघा, मेरी कॉमवर दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला गेला होता त्या कॉम्पिटिशनच्या वेळेस, ऑलिम्पिकच्या वेळेस, परंतु मेरी कॉमला त्याचा कुठलाही दबाव आला नाही. तर काय होतं ते इथे आता आपण या अगोदरचं जे पेज बघितलं त्यामध्ये डायरेक्टली असं माहिती होती, इंट्रोडक्शन होतं. परंतु या पेजमध्ये इंटरव्ह्यू आहे आणि इथे प्रश्नांमधून प्रश्न तयार झालेले आहे, उत्तरं तयार झालेले आहेत. आणि मग आपल्याला काय करावं लागणार आहे, तर कधी प्रश्नाच्या माध्यमातून उत्तर काढावं लागणार आहे, तर कधी उत्तराच्या माध्यमातून उत्तर काढावं लागणार आहे. ओके, तर इथे प्रश्न पुन्हा एकदा समजून घ्या की ऑलिम्पिकच्या दरम्यान मेरी कॉमवर दबाव आणण्यास काय अपयशी ठरले? ओके, प्रेसराइज म्हणजे दबाव आणणे. त्याचं उत्तर बघा इथे खाली आपण हायलाईट केलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. इथे मी थोडंसं वरती करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, प्रश्नही तुम्हाला व्यवस्थित दिसेल आणि उत्तरही दिसेल. ओके, आता बघा, प्रश्नही दिसतोय उत्तरही दिसतंय. तर इथे बघा, कोच चार्लस ॲटकिन्सन वॉज नॉट अलाउड टू अकंपनी यू टू द ऑलिम्पिक्स. हाऊ डीड दॅट अफेक्ट युअर प्रिपरेशन? किंवा बघा इथे दिलेला आहे प्रश्न, वरती जर बघितला इंटरव्ह्यूअर ते प्रश्न विचारतो. हा प्रश्न आपण पुन्हा बघूया. बघा इथे दिलेलं आहे, यू वेर द ओनली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडियन इन बॉक्सिंग, डीड दॅट पुट ॲडिशनल प्रेशर ऑन यू? नो, नॉट ॲट ऑल, आय वॉज प्रिटी कॉन्फिडंट अबाउट माय सेल्फ, आय न्यू. आता या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे आपण दोन पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे मेरी कॉम ह्या एकमेव महिला होत्या, ओनली भारताकडून एकमेव महिला होत्या, तर ही गोष्ट त्यांना फेल झाली, या गोष्टीचा दबाव त्यांच्यावर आला नाही ऑलिम्पिकमध्ये. बघा इथे दिलेलं आहे, त्यांचं उत्तर पण आहे, नो नॉट ॲट ऑल, आय वॉज प्रिटी कॉन्फिडंट अबाउट माय सेल्फ, आय न्यू. म्हणजे भारतामध्ये इतके बॉक्सर आहेत, इतके चॅम्पियन आहेत, पण त्यामधून केवळ आणि फक्त केवळ मेरी कॉमच एकमेव होत्या ज्या महिला बॉक्सिंग होत्या, बॉक्सर होत्या, आणि ते भारताला, ते भारताचं प्रतिनिधित्व करीत होत्या. तर साहजिकच आहे अशा प्रकारचं टेन्शन प्रेशर सगळ्यांवर असतं, परंतु मेरी कॉमवर असं कुठलंही टेन्शन नव्हतं. आणि तिथेच या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर आलेलं आहे की म्हणजे याचं पहिलं उत्तर जर आपण ठरवलं तर शी वॉज ओनली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडिया इन बॉक्सिंग. दिस फेल टू मेक प्रेसराइज मेरी कॉम ड्युरिंग द ऑलिम्पिक. दिस थिंग फेल टू प्रेसराइज मेरी कॉम ड्युरिंग द ऑलिम्पिक्स. म्हणजे बघा, हा एक पॉईंट असू शकतो. आपण उत्तर ज्यावेळेस लिहिणार आहे त्यावेळेस आपण डिटेल देणारच आहोत, परंतु आपण आता चर्चा करतो आहे, चर्चा आपण दोन दोन तीन तीन प्रश्नावर करू शकतो, नो प्रॉब्लम. म्हणजे बघा पुन्हा एकदा बघा, मेरी कॉम वॉज द ओनली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडिया इन बॉक्सिंग. धीस थिंग
फेल टू प्रेसराइज मेरी कोम ड्यूरिंग द ऑलिम्पिक. म्हणजे त्या एकमेव महिला होत्या बॉक्सिंगमध्ये भारतातर्फे. तर ते त्यांचं तो दबाव त्यांच्यावर आलेला नव्हता. ओके, आणि दुसरा पॉईंट आपण इथे दिलेला आहे बघा, कोच चार्लस ॲटकिन्सन वॉज नॉट अलाउड टू अकंपनी यू टू द ऑलिम्पिक्स. हाऊ डीड द अफेक्ट युअर प्रिपरेशन? म्हणजे तिचे जे प्रशिक्षक होते चार्लस ॲटकिन्सन यांना तिच्यासोबत जाण्यामध्ये मनाई केलेली होती, तर तेही एक टेन्शन होतं. म्हणजे कोच आपल्यासोबत पाहिजे, प्रशिक्षक आपल्यासोबत पाहिजे. आता कसं असतं, तिथे महिला असल्यामुळे कदाचित पुरुष कोच असल्यामुळे त्यांना मनाई केली असेल, असंही असू शकतं. ती कारणं वेगळी असू शकतात, आपल्याला ती माहीत नाही. परंतु जो पॉईंट इथे दिलेला आहे त्या पॉईंटच्या अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छितो की कोच चार्लस ॲटकिन्सन वॉज नॉट अलाउड टू अ कंपनी धीस फेल टू प्रेसराइज मेरी कॉम ड्युरिंग द ऑलिम्पिक्स. म्हणजे हे सुद्धा एक उत्तर येऊ शकतं. अशा पद्धतीने दोन दोन उत्तरं त्याची येऊ शकतात. योग्य हेच असेल वरचं, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न खाली दिलेला आहे, मी पेजवर करतो तुमच्या लक्षात येईल. आणि बघा इथे दिलेला आहे तो प्रश्न, व्हॉट कॅन हेल्प इंडियन स्पोर्टमेन विन मोर ऑलिम्पिक मेडल्स. व्हॉट कॅन हेल्प इंडियन स्पोर्टमेन विन मोर ऑलिम्पिक मेडल. म्हणजे भारतीय क्रीडापटूंना जास्तीत जास्त ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी कशाची मदत होऊ शकते किंवा काय मदत होऊ शकते? व्हॉट कॅन हेल्प इंडियन स्पोर्टमॅन विन मोर ऑलिम्पिक मेडल. म्हणजे भारतीय क्रीडापटूंना जास्तीत जास्त मेडल मिळवण्याकरिता, जिंकण्याकरिता काय मदत होऊ शकते किंवा कशाची मदत होऊ शकते? अतिशय चांगल्या पद्धतीने याचं उत्तर इथे दिलेलं आहे प्रश्नामध्येच. इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारलेला आहे मेरी कॉमला. इथे तुम्ही बघू शकतात हा प्रश्न आहे, इंडिया मॅनेज द 6 मेडल्स इन द 2012 ऑलिम्पिक्स इवन दो वी आर अ नेशन ऑफ 1.3 बिलियन पीपल. म्हणजे बघा या प्रश्नामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे, आणि ह्या प्रश्नानंतर जे उत्तर मेरी कॉम देते तिथे या प्रश्नाचं उत्तर निश्चितच 100% आपल्याला मिळतं. मित्रांनो प्रश्न असा आहे, पुन्हा एकदा समजून घ्या. म्हणजे इंटरव्ह्यूअर तिला प्रश्न विचारतात की भारताने 7 मेडल जिंकले 2012 आणि आपल्या भारताची लोकसंख्या 1.3 बिलियन आहे, म्हणजे 130 कोटी आहे. वेर डू यू थिंक अ चेंज इज रिक्वायर टू हेल्प अस विन मेडल दॅट आर प्रोपोर्शनेट विथ अवर पॉप्युलेशन. म्हणजे काय आहे, कशाची आवश्यकता आहे, असं तुम्हाला वाटतं, काय बदलाची आवश्यकता आहे जेणेकरून भारताच्या लोकसंख्येच्या बरोबरीने आपल्याला मेडल मिळू शकतील, यामध्ये आपल्याला काय बदलाची अपेक्षा आहे? आता इथे मेरी कॉम उत्तर देतात, आय थिंक मोर अँड मोर पीपल शूड टेक अप स्पोर्ट ॲज अ फुल टाईम करिअर. इफ यू वॉन्ट मोर गोल्ड मेडल्स मोर कॉर्पोरेट्स शूड कम इन अँड स्पॉन्सर प्लेयर्स सो दॅट द प्लेयर्स डोंट हॅव एनी फायनान्शियल प्रेशर अँड कॅन जस्ट फोकस ऑन दर गेम्स. हे उत्तर आहे मित्रांनो. म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, म्हणजे शॉर्टकटमध्ये जास्तीत जास्त लोकांनी पूर्ण वेळ कारकिर्द म्हणून स्पोर्ट निवडायला पाहिजे,
आणि जर आपल्याला जास्तीत जास्त गोल्ड मेडल हवे असतील तर म्हणजे प्रत्येकाने जास्तीत जास्त सहभाग स्पोर्टमध्ये घ्यायला पाहिजे आणि मोर कॉर्पोरेट्स मीन्स जे बिझनेसमॅन असतात, इंडस्ट्री चालवणारी जी लोक असतात, कंपनी चालवतात, अशा लोकांनी अशा गरीब होतकरू खेळाडूंना मदत करायला पाहिजे. मोर कॉर्पोरेट शूड कम इन अँड स्पॉन्सर करायला पाहिजे. बघा इथे कॉर्पोरेटचा अर्थ दिलेला आहे चॅम कंपनीज ऑर इंडस्ट्रीज, कंपन्या किंवा म्हणजे उद्योगधंदे करणारे जे लोक असतात, इंडस्ट्रियलिस्ट, यांनी समोर यायला पाहिजे आणि अशा खेळाडूंना मदत करायला पाहिजे, स्पॉन्सर करायला पाहिजे. आता इथे स्पॉन्सरचा अर्थ पण दिला आहे बघा, ऑर्गनायझेशन दॅट पेज ऑर राईट्स स्पोर्ट्समॅन ऑर अ स्पोर्ट इव्हेंट, म्हणजे अशी काही संघटना किंवा असे काही लोक जे क्रीडापटूंना पैसे पुरवतात किंवा त्यांना लागणाऱ्या वस्तू पुरवतात, तर अशा लोकांची जर मदत मिळाली समजा तर निश्चितच जास्तीत जास्त मेडल आपल्याला मिळू शकतात. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर जर आपण काढायचं ठरवलं तर व्हॉट कॅन हेल्प इंडियन स्पोर्टमॅन विन मोर ऑलिम्पिक्स मेडल, म्हणजे काय ठरवू शकतात बुवा स्पोर्टमॅन जास्तीत जास्त मेडल मिळवण्याकरिता, तर मेरी कॉम थॉट दॅट मोर अँड मोर पीपल शूड टेक अप स्पोर्ट ॲज अ फुल टाईम करिअर अँड मोर कॉर्पोरेट शूड कम इन अँड स्पॉन्सर प्लेअर सो दॅट प्लेयर्स डोंट हॅव एनी फायनान्शियल प्रेशर. अशा पद्धतीने याचं उत्तर तुम्ही लिहू शकतात. आणि थोडक्यात काय की दोनच पॉईंट यातमधले महत्त्वाचे आहे. पुन्हा एकदा सांगतो बघा, मोर अँड मोर पीपल शूड टेक अप स्पोर्ट ॲज अ फुल टाईम करिअर, फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट, मोर कॉर्पोरेट शूड कम इन अँड स्पॉन्सर प्लेअर, सेकंड पॉईंट. धीस कॅन हेल्प इंडियन स्पोर्टमॅन विन मोर ऑलिम्पिक्स मेडल्स. ओके, अशा पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतात. येतं आहे लक्षात मित्रांनो? तर इथे पुन्हा एकदा ऐका, प्रश्न मी पुन्हा वाचतो आहे, उत्तर पुन्हा वाचतो आहे तुमच्या लक्षात येईल. व्हॉट कॅन हेल्प इंडियन स्पोर्ट्समॅन विन मोर ऑलिम्पिक्स मेडल्स, फर्स्ट मोर अँड मोर पीपल शूड टेक अप स्पोर्ट ॲज अ फुल टाईम करिअर, सेकंड मोर कॉर्पोरेट शूड कम इन अँड स्पॉन्सर प्लेयर्स, धीस कॅन हेल्प किंवा दीज कॅन हेल्प इंडियन स्पोर्टमॅन विन मोर ऑलिम्पिक्स मेडल्स. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण इथे पूर्ण करू शकतो. ओके, त्यानंतर बघा हा पुढचा प्रश्न खाली दिलेला आहे तो आपण बघूया. आणि खाली प्रश्न दिलेला बघा, हाऊ डीड हे पूर्ण प्रश्न दाखवतो मी आपल्याला, म्हणजे त्याचं उत्तर आपल्याला खाली दिलेलं आहे तर आपल्याला ते समजता येईल. ओके, हाऊ डीड मेरी कॉम इन्क्रीज हर वेट, म्हणजे मेरी कॉमने स्वतःचं वजन कसं वाढवलं. इथे बघा, आय हॅड टू फोकस ऑन व्हॉट टू ईट, आय गेन वेट बाय इटिंग द राईट काइंड ऑफ हेल्दी फूड रॅदर दॅन बॅड सॅच्युरेटेड फॅट्स, हे त्याचं उत्तर आहे. आता हे उत्तर आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये करावं लागणार आहे, लिहावं लागणार आहे. म्हणजे मेरी कॉम इन्क्रीज हर वेट बाय इटिंग द राईट काइंड ऑफ हेल्दी फूड रॅदर दॅन हॅट सॅच्युरेटेड फॅट्स. व्हेरी गुड, म्हणजे बघा इथे बायपासून असंच असं जर लिहिलं आपण तर या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आपल्याला भेटून येते. म्हणजे काय की मेरी कॉमने आपलं वजन वाढवण्यासाठी योग्य प्रकारचं त्याला काय म्हणतो आपण
आहार घेतला, इतर जे सॅच्युरेटेड बॅड फॅट्स असतं म्हणजे ज्यामध्ये चरबीयुक्त जास्त पदार्थ असतात ते न खाता काय योग्य आहे, कशामध्ये जास्त प्रोटीन्स आहेत आणि कशा पद्धतीने आपण चांगलं खायला पाहिजे, तीच चांगली चांगली पदार्थ त्यांनी खाल्ली आणि अशा पद्धतीने आपलं वजन वाढवलं। तर या प्रश्नाचं उत्तर आपण पुन्हा एकदा अशा पद्धतीने बघू शकतो। हाऊ डीड मेरी कॉम इन्क्रीज हर वेट? बाय ईटिंग द राईट काइंड ऑफ हेल्दी फूड रॅदर दॅन बाय सॅच्युरेटेड फॅट्स। मेरी कॉम इन्क्रीज्ड हर वेट, झालं किंवा मेरी कॉम इन्क्रीज हर वेट बाय ईटिंग द राईट काइंड ऑफ हेल्दी फूड रॅदर दॅन बॅड सॅच्युरेटेड फॅट्स। अशा पद्धतीने मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर इथे आपण कम्प्लीट केले। पुढचा प्रश्न बघूया। व्हॉट डिड OGQ डू फॉर मेरी कॉम? म्हणजे OGQ ने मेरी कॉमसाठी काय केलं? आता OGQ चा अर्थ इथे दिलेला बघा, ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट, म्हणजे ऑलिम्पिकमध्ये ज्यांना फक्त गोल्ड मेडल मिळवायचं आहे अशी संस्था आहे ती, तिथे ट्रेनिंग दिली जाते। तर त्या संस्थेने मेरी कॉमसाठी काय कामगिरी केली ते आपल्याला इथे लिहायचं आहे। तर इथे दिलेलं आहे बघा, OGQ रिअली प्लेड अन इम्पॉर्टंट पार्ट इन माय सक्सेस। दे हेल्प मी आउट व्हेन एवर आय नीडेड समथिंग। दे टूक केअर ऑफ एव्हरीथिंग व्हिच हेल्प मी फोकस ऑन माय बॉक्सिंग अँड केट मी स्ट्रेस फ्री। म्हणजे इथे मेरी कॉमला प्रश्न विचारण्यात आलेला आहे इंटरव्ह्यूच्या मार्फत, हाऊ बिग अ रोल डीड OGQ प्ले इन शेपिंग द बॉक्सिंग सीन इन इंडिया फॉर द बेटर? आता इथे OGQ चा रोल भूमिका दिलेली आहे की OGQ ची भूमिका भारतीय बॉक्सिंग सुधारण्यासाठी काय आहे किंवा कशा त्यांनी मोठी कामगिरी केलेली आहे। तर मग मेरी कॉमने स्वतः त्याचं उत्तर दिलेलं आहे। मेरी कॉम बोलतात की OGQ ने मला फार मदत केलेली आहे, जेव्हा जेव्हा मला जे जे काही लागेल त्याची मदत त्यांनी मला दिलेली आहे, त्यांनी प्रत्येक गोष्टीची माझी काळजी घेतलेली आहे, ज्यामुळे काय झालं की मी माझ्या फक्त खेळावर माझं लक्ष केंद्रित करू शकले, तणाव सोडून। ओके, आता बघा याचं उत्तर कसं लिहिता येईल आपल्याला। OGQ म्हणजे बघा, आता OGQ हेल्प टू मेरी कॉम व्हेन एवर शी नीडेड समथिंग। दे टूक केअर ऑफ एव्हरीथिंग व्हिच हेल्प टू मेरी कॉम। ओके, म्हणजे थोडंसं अजून यामध्ये आपण थोडंसं बदल करून हे उत्तर लिहू शकतो की OGQ रिअली प्लेड अँड इम्पॉर्टंट पार्ट इन मेरी कॉम सक्सेस। दे हेल्प्ड हर आउट व्हेन एवर शी नीडेड समथिंग। दे टूक केअर ऑफ एव्हरीथिंग व्हिच हेल्प हर फोकस ऑन हर बॉक्सिंग अँड केप्ट हर स्ट्रेस फ्री। बघा, सर्वनामामध्ये इथे बदल झालेला आहे आणि अशा पद्धतीने हे उत्तर आपण इथे लिहू शकतो। म्हणजे इथे मीच्या ठिकाणी हर केलेलं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही ते उत्तर लिहायचं मित्रांनो। ओके, तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर इथे संपवलेलं आहे। आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे, पेज आपल्याला टर्न करावं लागेल, 150 पेजवरचा प्रश्न बघूया। हा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, 150 पेजवरचा या धड्यातील साईड क्वेश्चनमधला। व्यवस्थितपणे तुम्ही याला समजण्याचा प्रयत्न करा, अतिशय सोपा प्रश्न आहे। याचं उत्तर डायरेक्टली जरी दिलं नसलं इनडायरेक्टली याचं उत्तर दिलेलं आहे आणि इनडायरेक्टली आपण ते समजून घेऊया। ओके बघा, व्हॉट इज मेरी कॉम मोर प्राऊड
ऑफ बीइंग अ बॉक्सर और अ मदर। म्हणजे मेरी कोमला सर्वात जास्त काय होण्यास अभिमान वाटेल किंवा काय होणे मेरी कोमला आवडेल आवडतं आहे, बॉक्सर की मदर। म्हणजे बघा आता वर्ल्ड फेमस बॉक्सर, बॉक्सिंग या नावाने आपण फेमस व्हायला पाहिजे असे प्रत्येकाची इच्छा असते, परंतु इथे वर्ल्ड चॅम्पियन असूनसुद्धा मेरी कोमला त्याचं जराही लवलेश नाही। आणि म्हणून शेवटी मेरी कोमला प्रश्न विचारण्यात आला होता की व्हॉट इज मेरी कोम मोर प्राऊड ऑफ बीइंग अ बॉक्सर और मदर। म्हणजे इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की मेरी कोमला काय होण्यास अभिमान वाटत आहे, बॉक्सर की आई। तर साहजिकच आहे, आई, मॉम, सुपर मॉम, आणि म्हणूनच या धड्याचं नाव सुपर मॉम असं आलेलं आहे, अनबिटेबल सुपर मॉम मेरी कोम। म्हणजे बॉक्सर म्हणण्यापेक्षा मला जर आई झालेलं आवडेल, आई म्हटलेलं आवडेल, आणि म्हणून सुपर मॉम म्हणजे एक चांगली आई आणि एक चांगली चॅम्पियन, आणि म्हणून ती सुपर मॉम होऊन गेलेली आहे। इथे बघा, व्हॉट डू यू प्रिफर बीइंग कॉल्ड, सुपर मॉम और सुपर बॉक्सर? आणि त्या बदल्यात ते उत्तर देतात, आय लव्ह बीइंग अ मॉम, म्हणजे मला आई होण्यास आवडेल, आणि म्हणून याचं उत्तर आहे फक्त सुपर मॉम। ओके मित्रांनो, इथे आपण थांबतो आहे, इथे या सगळी प्रश्न संपलेली आहे। रायटिंग वर्क्समध्ये आपण बघूया, व्यवस्थित उत्तरं यांची लिहूया, जेणेकरून तुम्हाला अजून उत्तर समजण्यात मदत होईल। तर ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद, थँक्यू, पुढच्या सेक्शनमध्ये भेटूया, थँक्यू।